सुमित बबन अगमे राहणार धुळापूर असे 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाचे नाव आहे. धुळापूर येथीलच रहिवासी असलेली 4 वर्ष चिमुकली घर परिसरात दुपारी नेहमीप्रमाणे लहान मुलांसोबत खेळत होती. दरम्यान कुणाचे लक्ष नसल्याचे पाहून आरोपी सुमित अगमे याने तिचा हात धरून गावाशेजारी असलेल्या कॅनॉल जवळील निर्जनस्थळी नेले. त्यानंतर तिच्यावर पाशवी अत्याचार केला. पीडित चिमुकलीला वेदना होत असल्याने ती जोर जोराने रडू लागली. तेव्हा स्थानिक नागरिकांना ती दिसताच त्यांनी तिच्या नातेवाईकांना चिमुकली कॅनॉल जवळ रडत असल्याचे सांगितले. हे ऐकून तिचे आई वडील आणि कुटुंबीय तेथे गेले. तेव्हा तिने आक्रोश करीत आपबीती कथन केली. ते ऐकून आई वडिलांच्या आणि कुटुंबियांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. संतप्त झालेल्या वडिलांनी आरोपी सुमितला गाठले, तसेच जाब विचारत मारहाणीचा प्रयत्न केला, मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला. घटनेनंतर त्यांनी पीडित चिमुकलीला घेऊन दारव्हा पोलीस ठाणे गाठले, तसेच रीतसर तक्रार दिली. त्यावरून आरोपी सुमित अगमे याच्या विरुद्ध भांडवी 376 आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल केला. दारव्हा पोलिसांनी आरोपी सुमित याच्या अटकेसाठी एक पथक धुळापूर येथे रवाना केले. गावातच दडून असलेल्या सुमितला पोलीस पथकाने अटक केली. त्यानंतर बाजीरावचा हिसकाही दाखविण्यात आला. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरताच समाज मन सुन्न झाले होते.